मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. पण काय ग, तू मुंबईला जातोय हे त्यांना कळलं नाही तुला? नाही, अचानक ठरलं असेल ना त्याच म्हणून. अचानक कुठे, चांगलं एक आठवडा झाला ठरलेलं आहे. मग विसरला असेल तो, राहून गेलं. असा कसा विसरतो? नाही म्हणजे मी तुला सांगतो, हे जर माझ्याकडून घडलं असतं ना माझ्या बायकोच्या बाबतीत, बापरे, मी कल्पना पण नाही करू शकत. असा कसा मुलगा? राहू दे ना, राहू दे सर, राहू, खरंच राहून गेलं असेल त्याच्याकडून. करल करल तो फोन मला. करेल म्हणजे केलाच पाहिजे, एक नाही 10 फोन केले पाहिजेत. आणि आल्यावर कान पकडून उठापाशा काढून दंडवत घातलं पाहिजे त्याने तुला. सर येते मी, पण सॉरी मी तुमचा जरा वेळ घेतला. नाही आवडलं, आवडेल आवडेल मला. तू कधी ये, तुझीच साईट आहे, आणि केव्हाही काही प्रॉब्लेम असेल तर सांग मला. एनी टाइम यू आर मोस्ट वेलकम. येते मी, येते. लते, जेवण झालंय तयार, येते ना बाळे. हा काय हो सज्जनराव, हे काय झालं? अभिनमी रावांची बॉस आहे ना, ती आली होती त्यांना सोडायला, आणि माझ्या अंगावर चिखल उडून गेली. तुम्ही जरा मला टॉवेल देता का? हा देते ना, पाणी भी काढते. चला. ते ड्राफ्ट वाचला ना? वाचल. अजून नाही वाचला बापू, तेवढं एकच काम नाही आहे ना मला. म्हणजे? म्हणजे बापू मी वाचन सांगन तुम्हाला. कधी वाचणार? तर वकील साहेब फोन करून राहिलेत मला. त्यांना काही दुसरे काम धंदे नाही आहेत का? लते सॉरी बापू, सारखं सारखं काय आहे, पण वाचन मी वेळ नाही मिळाला मला. बँकेत आल्यानंतर काय करते तू? वरती काही काम. वेळ मिळाला मला की मी वाचन सांगन तुम्हाला. त्यांना म्हणावं माग नका लागू, एवढं एकच नाही आहे ना माझ्या आयुष्यात, बाकी बी आहे.